अविस्मरणीय प्रेम कहानी भाग 100 नीलानी विद्याची लव स्टोरी आपण बघत आहोत। रुद्र आणि अनन्या एकमेकांसंगटी घालून झालेले होतो। मोठ्यांचा आशीर्वाद घेऊन झाला होता त्यांचा। आता सगळ्या पाहुण्या मंडळींचा जेवणाचा प्रोग्राम सुरू होणार होता। तितक्यातच रुद्रने नीलला खुणावले, तयारी झाली का विचारले। नीलने हातानेच त्याला डन असं केलं। फोटोग्राफरने फोटोज क्लिक करायला ही सुरुवात केली। मग त्या दोघांचे फोटो काढायला आदित्यने कॅमेरा हातात घेतला आणि त्यांना पोज द्यायला सांगितलं। रुद्र परत परत फक्त नीलकडेच बघत होता। तोच पूर्वी स्टेजवर येत त्या दोघांनाही कॉंग्रॅच्युलेशन करते आणि रुद्र तिच्याकडे बघतच थँक्यू देशमुख मॅडम असं बोलतो। अनु लगेचच हसून म्हणते, साली आहे रुद्र तुझी ती आता। तो म्हणतो, हो ते तर आहे, पण तरीही मोठ्या मॅडम आहेत त्या आधी। तितक्यातच रुद्र माईक हातात घेत बोलतो, हॅलो एव्हरीवन, आज साखरपुडा तर माझा आहे, पण आज अजून एक छान सरप्राईज तुम्हा सर्वांना आम्हाला द्यायचं आहे। विद्या, मॉम, डॅड सगळेच आता कुतूहलाने त्यांच्याकडे बघतात। सगळीकडे लाईट ऑफ होतात। सगळे काय सरप्राईज आहे याचा वेट करत असतात। पूर्वी लगेचच अनन्याला बोलते, क्या बात हे अनु, तुझा नवरा तर तुझ्यावर खूपच फिदा आहे, कसलं छान सरप्राईज तुला देणार आहे। आता अनुही खूप उत्साहाने बघत असते की आता काय होणार आहे नेमकं। तितक्यातच एक लाईटचा फोकस पडतो ज्यामध्ये खाली नील उभा असतो, तेही गुलाबाचा मोठा गुच्छ घेऊन। एक खट्ट्या स्माईल त्याच्या चेहऱ्यावर होती। त्याने मागून येऊन विद्याभोवती हात गुंफले आणि तिचा हात पकडला आणि छान म्युझिकही ऑन झालं। नील विद्याला हळूहळू स्टेजकडे घेऊन आला। सगळे नातेवाईक लोक त्यांच्याचकडे बघत होते। पूर्वी मात्र अनुला म्हणत होती, मला तर वाटलं तुझ्यासाठी काही सरप्राईज आहे, इथे तर भलतंच काही चालू आहे। अनु हसूनच बोलली, मग काय झालं, नीलही माझं बेस्ट फ्रेंड आहे, काहीतरी छानच योजना असेल त्याची। आता नील तिला ठरलेल्या जागेवर घेऊन आला आणि स्वतः तिथून गायब झाला। विद्या मात्र इकडे तिकडे त्याला शोधत होती। रुद्रही त्याला जे काम सोपवलं होतं ते करायला रेडी होता। त्यानं 1 2 3 म्हणून रिमोटचं बटन दाबलं। तितक्यात विद्याबरोबर अनन्याच्याही डोक्यावर आकाशातून गुलाबाच्या पाकळ्या पडायला सुरुवात झाली। अनु पण खूप खुश झाली। इकडे विद्याला तर समजतच नव्हतं काय चालू आहे ते। तिनं वर पाहिलं तर एक ड्रोन तिच्या डोक्यावर गुलाबाच्या पाकळ्या टाकत होतं। आता विद्या खूप खुश होऊन पाकळ्या हात पसरवून झेलत होती। तोच समोरून नील तिच्याजवळ येताना तिला दिसला। नील, हे काय आहे? विद्या तिच्या अंगावर पडणाऱ्या पाकळ्यांना पाहूनच म्हणाली, आज आपली नाही, रुद्र आणि अनन्याची एंगेजमेंट होती। ती हसतच नीलला बोलते। अनु पण रुद्रला लगेचच म्हणते, हे सरप्राईज तर मला पाहिजे होतं, मग विद्याला कसं? रुद्र लगेचच तिला बोलतो, म्हणून तर तुझ्यावरही गुलाबाच्या पाकळ्या पाडल्यात की मी, कारण मला माहिती होतं तू असलेच प्रश्न मला विचारशील, म्हणून आधीच मी ती ही तयारी करून ठेवली होती। ती म्हणते, म्हणजे हे काय चालू आहे, आज तर आपला स्पेशल डे आहे। तो हळूच तिला बोलतो, विद्या आणि नीलचाही आज स्पेशल डे आहे, समजेल तुला बघ शांततेने। अनु तशी समजदार होती, त्याच्यामुळे ती शांत उभी राहिली आणि समोर बघू लागली। इकडे विद्या नीलला परतच विचारते, नील सगळे बघत आहे आपल्याकडे, चल इथून बाजूला हो। नील गालातच हसत तिच्या समोर गुडघ्यावर बसला आणि तिचा हात आपल्या हातात घेतला। आता मॉम डॅड पण खुश होऊन बघत होते। विद्या नीलला पाहून इकडे पूर्वीला त्यांचा भयंकर राग आला होता। पूर्वीने विद्याचा हात नीलच्या हातात बघून रागानेच आपल्या मुठी आवळल्या होत्या। नीलनं मात्र लक्ष आता कुठेच नव्हतं, त्याचं पूर्ण लक्ष आपल्या विद्याकडे होतं आणि तो विद्याकडेच बघत तिच्यासोबत प्रेमाने बोलू लागला। बाकी सगळ्यांचंही लक्ष त्या दोघांवरच केंद्रित होतं। इतक्या हजारो लोकांसमोर तो आता विद्यासोबत बोलत होता। जेव्हापासून तुला पाहिलं आहे तेव्हापासून या हृदयामध्ये तूच आहेस विद्यू, माझं हृदय आता माझं नाहीच राहिलं, ते कधीच तुझं झालंय, उठता बसता हे फक्त तुझाच विचार करायला लागलं आहे। विद्यू तुला खोटं वाटेल, पण अगदी मनापासून आणि खरं प्रेम मी तुझ्यावर करतो, अगदी लहान मुलाप्रमाणे। आपण जेव्हा पहिल्यांदा भेटलो तेव्हा भांडणच केलं, नंतर माझं लग्न होतं आणि त्यात काय झालं हे सगळ्यांनाही इथे माहिती आहे,
त्यातच मी तुला न विचारता तुझ्यासोबत लग्न केलं, तेव्हाही आपण भांडणच केलं। गोष्ट तर डिवोर्सपर्यंतही गेली होती, तेव्हाही आपण भांडतच राहिलो। पण एक बायको म्हणून तू माझी होती आणि तूही एक नवरा म्हणूनच माझ्याशी बोलत राहिली। भांडण करता करता कधी मी तुझ्या प्रेमात पडलो हे मलाही माहिती नाही। तुझ्यासाठी सगळ्यांसोबत भांडून मी तुझ्या प्रेमात पडलो हेही तू विसरता कामा नये। आणि माझ्यासोबत राहण्यासाठी तूही सगळ्यांचे किती बोलणे ऐकले तेही मी विसरता कामा नये। पण आपलं लग्न कसं झालं हे तुलाही माहिती आहे आणि इथे असलेल्या सगळ्यांनाही हे माहिती आहे। म्हणून आज हा एक छोटासा प्रयत्न मी तुझ्यासाठी करत आहे, कारण मी तुझ्यावर खूप प्रेम करतो विद्यू, आय लव यू, नील हात पसरून तिला म्हणाला। ते ऐकून विद्याने आश्चर्याने तोंडावर हात ठेवला। तिला तर तिच्या कानांवर विश्वासच बसत नव्हता। नील इतक्या सगळ्या लोकांसमोर असं बोलत होता तिथं पूर्वी होती तरी, ती अजून तोंडावर हात ठेवूनच उभी होती। तितक्यातच नील तिला बोलला, काय झालं, विश्वास बसत नाही आहे की तुझा नील असंही काही करू शकतो असं? विद्याला हसतच होती तितक्यातच, माझ्याशी परत लग्न करशील, नील तिला म्हणाला। आणि खिशातून एक छानशी रिंग तिच्यासमोर पकडत तिचा हात आपल्या हातात मागू लागला। मागचा पुढचा कसलाच विचार न करता आपलाही हात तिनं लगेचच त्याच्या हातात ठेवला। नीलने तिला रिंग घातली। तितक्यातच रुद्र तिथे आला आणि विद्याच्या हातात त्यानं रिंग दिली, जी त्यानं अगोदरच ऑर्डर करून ठेवली होती नीलसाठी। विद्या खूप खुश झाली आणि रुद्रला थँक्यू बोलली आणि तिनंही ती रिंग नीलच्या बोटामध्ये घातली। सगळ्यांनी टाळ्यांचा कळकळाट केला। तू उत्तर दिलं नाहीस, माझ्याशी परत लग्न करशील? नीलने परत एकदा तिला विचारलं। हो करेल, विद्या त्याच्या छातीवर आपला चेहरा घासत म्हणाली। तिला तिचं हे असं प्रपोज करून अंगठी घालण्याचं स्वप्न पूर्ण झाल्याची खूप खुशी होती। विद्याने सगळ्यांसमोरच त्याला मिठी मारली आणि थँक्यू नील, मला इतकं छान स्पेशल फील केल्याबद्दल असं बोलली। मॉम, डॅड, अनन्याचे आई वडील सगळेच आनंदाने त्यांच्याकडे बघत होते। अनन्यालाही खूप छान वाटलं होतं, मात्र एकमेव व्यक्ती होती जिला हे सगळं बघून त्रास होत होता आणि ती म्हणजे पूर्वी। नीलचं विद्यावर खरं प्रेम होतं, त्याला तिच्यासोबतच राहायचं होतं, पण हे सगळं तो फक्त पूर्वीचमुळे करत होता, कारण पूर्वीने हे सगळं बघितलं तर तिचा विश्वास पटेल की नीलला आता विद्याचा झाला आहे। नीलच्या मनात फक्त आता विद्याचा आहे आणि तो फक्त विद्यावरच प्रेम करतो। हा पूर्वीचा विश्वास पटावा म्हणून फक्त रुद्र आणि नील हे सगळंच करत आहेत। याचा अर्थ असा नाही की हा सगळा देखावा आहे, नीलला खरंच विद्यासोबत राहायचं आहे। आणि नीलच्या लग्नामध्ये विद्याची कोणतीही हौस पूर्ण झालेली नव्हती, तिचं लग्न कोणत्या परिस्थितीत झालं होतं हेही सगळ्यांना माहिती आहे। म्हणूनच नील विद्यासाठीही हे सगळं करत आहे। विद्या नील एकमेकांकडे बघतात। थँक्स माझ्या आयुष्यात येण्यासाठी विद्यू, नीलने तिला परत मिठीत घेत बोललं। सेम टू यू, नील, विद्या म्हणाली। थोडा वेळ दोघेही तिथेच तसं बोलत होते। रुद्रने आता लाईट्स ऑन केल्या, छान म्युझिक चालू होतं। सगळ्यांनी त्या दोघांनाही कॉंग्रॅच्युलेशन्स केलं, छान फोटो वगैरे काढून झालेत। मस्त म्युझिक लागलं आणि त्यावरच रुद्र आणि अनन्यांनी डान्स सुरू केला। समोर जातच विद्याचा हात पकडून वरती स्टेजकडे आणलं आणि रुद्रनेही नीलला ओढलं आणि चौघंही छान डान्स करू लागले स्लो मोशनमध्ये। पूर्वी मात्र मनातल्या मनात खूप जळत होती, तिला हे सगळं बघून जात नव्हतं, तरीही ती तिथेच उभी होती। हे सर्व खरंच चालू आहे की खोटं चालू आहे, की हा फक्त देखावा आहे, हे प्रश्न तिच्या मनामध्ये येत होते। ते सगळे जेव्हा डान्स करत होते तेव्हा आता विद्या आणि नील खूप क्लोजमध्ये डान्स करत होते। पूर्वीला मात्र हे बघून जात नव्हतं, म्हणून ती आपल्याला फोन आला असं दाखवते आणि बाहेर निघून जाते। आदित्यचं लक्षही पूर्वीकडे जातं। अनुची मैत्रीण आहे ही, तो विचार करतो। मस्त आहे, मनातच बोलतो। अनुची मॉम त्याला बोलते, मग विचार कसला करत आहेस, जा बाहेर आणि विचार की तिला। तिकडे त्या लॉन्सच्या बाहेर राकेशचीही गाडी येऊन थांबते। ॲक्च्युली म्युझिकचं सगळंच कॉन्ट्रॅक्ट त्याला दिलेलं होतं आणि मधील जी टीम होती ती सगळीही त्याचीच होती। राकेश तर फक्त सगळं ठीक चालू आहे ना हे बघण्यासाठी तिथे आलेला आहे। ॲक्च्युली त्यालाही माहिती नाही की इथे विद्याही आहे। पूर्वी रागातच बाहेर येत असते आणि राकेश आपल्या गाडीचा दरवाजा ओपन करतो आणि पूर्वी त्याला येऊन धडकते।
खाली पडणार तर तो तिचा हात पकडून तिला आपल्याकडे ओढतो. मॅडम जरा जपून तो तिला बोलतो, तू. दोघंही एकमेकांकडे बघून बोलतात. अरे यार, हाच राहिला होता का फक्त दिवस बोर घालवण्यासाठी, ती मनातच बोलते. राकेशही बोलतो, हा आज कुठून दिवस उगवला आणि इकडे आलो, आता मात्र माझाही दिवस असाच खराब जाणार. मी तुम्हाला खाली पाडण्यापासून वाचवलं, राकेश पूर्वीला बोलतो. ती रागातच त्याच्याकडे बघत बोलते, थँक्यू, आता सोडा. तो ओके बोलतो आणि तिला खाली सोडतो. ती जोरात खाली पडते. मूर्ख त्याच्याकडे बघून बोलते, तुम्हीच म्हटले सोडा म्हणून सोडलं, तो बोलतो. परत आपला हात तिच्याकडे देतो तिला मदतीसाठी. इकडे तिकडे बघते ती, मदत घ्यावीच लागेल म्हणून आपला हात त्याच्या हातात देत उठते आणि परत एकदा त्याला थँक्स बोलते. तोही तिला मोस्ट वेलकम बोलतो आणि आतमध्ये जातो. तीही थोडीशी रिलॅक्स होते, स्वतःला शांत करते आणि परत एकदा आतमध्ये जाते, जिथे की आता सगळेच कपल डान्स करत असतात. आता पूर्वी नीलचा विषय सोडेल किंवा नाही हे आपण नंतर बघू, पण पूर्वीच्या लाईफमध्ये आदित्यला घेऊन यायचं की राकेशला हे नक्कीच तुम्ही कमेंट करून मला सांगा. किंवा दुसरं कुणीतरी पूर्वीसाठी दाखवायचं हेही सांगायला विसरू नका. स्टोरीचे 100 भाग कंप्लीट झाले आहेत, त्याच्यामुळे मनापासून तुमच्या सगळ्यांचं धन्यवाद की तुम्ही या कथेला इतकं प्रेम देत आहात. चला, स्टोरी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका, कॉमेंट करून आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. शेजारील बेल आयकॉन बटन दाबायलाही विसरू नका. धन्यवाद.